हेलो, गुड इवनिंग सर। शेख सर बात कर रहे हैं? मुआज के पापा बात कर रहे हैं सर? ओके सर, फासला न्यू एजुकेशन डिपार्टमेंट से बात कर रही हूँ मैं। अभी 9th स्टैंडर्ड में स्टूडेंट है आपका सर, डॉक्टर बाबा साहेब स्कूल में है ना सर? ओके ओके सर, स्टूडेंट्स की पढ़ाई के बारे में कुछ इन्फॉर्मेशन देने के लिए कॉल किया था आपको, यहाँ से संस्था की तरफ से सर। सर, यहाँ से पूना के सभी स्कूल के बच्चों के लिए, जैसे कि 1st टू 10th स्टैंडर्ड तक के सभी क्लास के स्टूडेंट के लिए एक काउंसलिंग सेशन हो रहा है सर। जैसे कि कुछ एजुकेशनल प्रोग्राम्स चालू है संस्था की तरफ से। अभी जस्ट स्कूल ओपन हो गया ना सर 5th टू 10th तक का, सो बच्चों के लिए जैसे एक फ्री ऑफ कॉस्ट काउंसलिंग सेशन में बच्चों को आने वाले स्टडी के पढ़ाई के बारे में काउंसलिंग किया जाएगा। अभी उनका जो भी बेसिक स्टडी है, इनका रिविजन बच्चों ने बिना क्लास गए घर में बैठ के कैसे कम्प्लीट करना चाहिए, और हार्ड वर्क जाने वाले जो सब्जेक्ट है, तो ये सब्जेक्ट बच्चों ने एक प्रैक्टिकली सिस्टम से, इजी मेथड से घर में अगर कम से कम टाइम में सिस्टमेटिकली टाइम टेबल उनसे स्टडी करेंगे, तो इसमें से बच्चों को जो भी प्रॉब्लम्स आ रहे हैं वो प्रॉब्लम्स क्लियर होके इनका जो भी परसेंटेज बढ़ने का चांसेस है वो कैसे ज़्यादा होगा, इसके ऊपर सेशन हो रहा है। इसका कोई चार्ज नहीं रहेगा सर, फ्री ऑफ कॉस्ट सेशन रहेगा। बट इसके लिए आप स्टूडेंट्स और इनकी मम्मी, आप तीनों का एक साथ घर पे होना जरूरी है सर। तो एक शाम को 4, 6 या फिर 8 बजे, जो भी 3 स्लॉट है, तो इसमें आपको कौन सा टाइमिंग कंफर्म हो जाएगा सर? हाँ, आप भी घर पे चाहिए, पेरेंट्स और स्टूडेंट्स दोनों भी एक साथ घर पे होना जरूरी है इसके लिए। जैसे कि आपके स्टूडेंट का जो भी स्टडी है सर, आप लेते हो घर पे? ओके, कौन लेता है, मतलब क्लास वगैरह जाते हैं आपका स्टूडेंट सर? नहीं, बराबर है, स्कूल तो जस्ट ओपन हो गया सर अभी, बट बच्चों का जो भी बेसिक स्टडी था अभी तक, ऑनलाइन क्लासेस चालू थे सर, बराबर है, इनका जो भी ऑनलाइन लेक्चर हो रहा था, इसमें जो भी प्रॉब्लम्स बच्चों को अभी तक आ रहे हैं, ऑनलाइन नहीं हुआ था उनका, तो अभी जस्ट स्कूल ओपन हो गया तो डायरेक्ट स्कूल जाते हैं आपके स्टूडेंट। यस यस, सो उनका पढ़ाई भी है, वो भी आप नहीं लेते हो घर पे? यस यस यस, आप ऑटो ड्राइवर है सर। ओके ओके, डोंट वरी, कोई बात नहीं है सर। बट आप अपने स्टूडेंट के लिए 1 घंटे का टाइमिंग निकाल सकते हो। जैसे कि आपका स्टूडेंट अभी 9th स्टैंडर्ड में है, अभी 9th और 10th को क्या है सर, बोर्ड एग्जाम होने वाले हैं, तो अभी 2 मंथ ओनली बाकी है बच्चों की पढ़ाई के बारे में। अगर ये 2 मंथ्स में उनका जो भी पढ़ाई का सेशन है वो अगर कम से कम टाइम में अच्छे सिस्टम से कम्प्लीट करके लिया जाएगा, तो इसमें से इनका बेसिक रिविजन कम्प्लीट हो जाएगा और इनके जो भी परसेंटेज बढ़ने के चांसेस है वो भी ज़्यादा रहेंगे। सो आप शाम को 1:30 साढ़े 7 बजे तक भी आ जाते हो घर पे तो भी चलेगा, कोई बात नहीं है, बट आप और स्टूडेंट्स दोनों एक साथ घर पे होना इसके लिए जरूरी है सर। सो आप रहोगे क्या घर पे, फिर आ जाओगे? आपको पॉसिबल हो जाएगा सर शाम को 7:30 8 बजे तक? नहीं आ सकते आप सर घर पे? 8 बजे तक आ जाओगे सर? क्या है, आपके स्टूडेंट के फ्यूचर के बारे में है, इसका कोई जो भी इम्पोर्टेंट सेशन होगा वो आपके सामने किया जाएगा, और ऑल सब्जेक्ट में अभी तक जो भी प्रॉब्लम्स बच्चों को आए थे, ये प्रॉब्लम्स क्लियर करके बच्चों के लिए एक टाइम टेबल बना के दिया जाएगा, जिस मेथड से उन्होंने स्टडी किया तो उनके जो भी प्रॉब्लम्स है वो कम हो जाएंगे इसके लिए। सो आप शाम को 8 बजे तक कन्फर्म आ जाओगे सर ना? ओके, सो 8 बजे के बाद आप स्टूडेंट्स घर में सब एक साथ रहोगे। सो आप जहाँ पे रहते हो सर, वहाँ का एड्रेस कंफर्म कर दोगे मुझे? कौन सा स्टेट सर? डायस प्लॉट। ओके, गुल टेकड़ी। सो आजू बाजू में और कोई लोकेशन है सर? कौन सा मंदिर है? अच्छा, नूरानी मस्जिद है सामने। नूरानी मस्जिद के पास में ही आप रहते हो क्या? अच्छा, तो वहाँ पे कुछ लेन नंबर, सर्वे नंबर, गली नंबर है सर? गली नंबर 12 में रहते हो? ओके, घर के आजू बाजू में सर कोई किराना शॉप, मेडिकल, हॉस्पिटल, मंदिर, स्कूल, ऐसा कुछ है? अच्छा, बरकत चिकन शॉप है आपके घर के सामने, गली में, गली में ही बरकत चिकन शॉप के सामने आप रहते हो? ओके ओके, अच्छा, बाजू वाली गली में 10वां घर है, मतलब घर घर का जो भी नंबर है आपका वो 10 नंबर है।
यस यस नहीं नहीं ऐसी कोई बात नहीं है सर, आप जहाँ भी रहते हो, मुझे खाली एड्रेस कंफर्म इसलिए करना था, जो भी टीचर्स आएंगे तो उनको आने के लिए थोड़ा सा जल्दी हो जाएगा पॉसिबल टाइमिंग, क्योंकि आपने जो भी टाइमिंग दिया है इसी टाइमिंग पे टीचर्स आपके घर पे आके एक काउंसलिंग करने वाले हैं। सो आपका भी टाइमिंग इम्पोर्टेंट है सर, और आने वाले टीचर्स जो है वो आपके स्टूडेंट के लिए टाइम निकाल के आने वाले हैं। सो बच्चों के पढ़ाई के बारे में सेशन होगा, इसके लिए मैंने आपके लिए यहाँ से पूरा जो भी एड्रेस है वो कन्फर्म कर लिया। सो एक बार चेक कर लेंगे सर, जो एड्रेस आपने मुझे दिया है और डायस प्लॉट गुल टेकड़ी नूरानी मस्जिद के सामने गली नंबर 12 में आप रहते हो, जैसे कि बरकत चिकन शॉप के बाजू वाली गली में सर, 10 नंबर का मतलब 10वां घर है आपका, बराबर सर? ओके ओके, सो प्रॉपर जो लोकेशन आता है ये गुल टेकड़ी आता है सर, डायस प्लॉट गुल टेकड़ी ही आता है। ओके ओके, ये नंबर क्या हो सर? अच्छा, पार्क रोड। ओके, जो भी टीचर्स आएंगे आने से पहले आपको एक कंफर्मेशन कॉल कर देंगे सर। सो आपका जो भी एड्रेस है फिर से एक बार उनको कंफर्म कर दो, और इसी नंबर पे उनको आपका जो कंफर्मेशन कॉल आएगा वो रिसीव कर दो सर, चलेगा? आपके पास नंबर रहेगा नहीं है? नहीं नहीं सर, फ्री ऑफ कॉस्ट सेशन है, इसका कोई चार्ज नहीं रहेगा बच्चों के लिए पढ़ाई के बारे में। यस यस सर, चलेगा चलेगा, ऐसी कोई बात नहीं है, संस्था की तरफ से फ्री ऑफ कॉस्ट सेशन है। घर में एक ही स्टूडेंट या फिर और कोई है सर? अच्छा, 2 9th स्टैंडर्ड में है और एक जो है, अच्छा 11th स्टैंडर्ड में है। कौन से साइड में सर, कॉमर्स आर्ट्स साइंस? आर्ट्स में है। ओके ओके, ठीक है चलेगा। आपके जो भी स्टूडेंट्स है सर, तीनों स्टूडेंट्स, आप और उनकी मम्मी, आप सभी एक साथ घर पे रुकिएगा, जो भी आपने टाइमिंग दिया है टाइमिंग पे टीचर्स आपके घर पे आके जो भी काउंसलिंग है वो आपके स्टूडेंट को कर देंगे सर। बट जो भी टीचर्स का कॉल आ जाएगा वो कॉल रिसीव कीजिएगा, और आपका जो भी एड्रेस है वो उनको कंफर्म कर दीजिएगा सर, चलेगा ना? यस यस सर, यस। ओके, थैंक यू। गुड इवनिंग सर, शंभू से पप्पा बोलतात का? शंभू सरनेम तुमचं जयांडे? जेधे? ओके ओके, सॉरी सर। 9th स्टँडर्डला स्टुडंट्स आहे तुमचं सर? 9th स्टँडर्डमध्ये स्टुडंट्स आहे तुमचं मोहळ स्कूलमध्ये? तुमचं विद्यार्थी नाही आहे 9वी इयत्तेमध्ये? आंबेगावला? हो हो, ओके ओके, स्कूल नेम म्हणते सर मी। शाळेचं नाव काय? हॅलो, दादा शंभू बोलतोय का? हॅलो, ओके ओके, तुझ्या अभ्यासासंदर्भामध्ये थोडी इन्फॉर्मेशन देण्यासाठी कॉल होता, सो पप्पांकडेच देतोस का कॉल? ओके ओके, दे। हां सर, शंभूच्या अभ्यासासंदर्भामध्ये थोडी इन्फॉर्मेशन देण्यासाठी कॉल होता आपल्याला। ओके, फास्ट लर्न इंडिया एज्युकेशन डिपार्टमेंट मधून बोलते आहे सर, पुणे इथून। ओके, इथून सर आपण पुणे विभागातील सर्व आणि पीसीएमसी, पुणे पीसीएमसी विभागातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासासंदर्भामध्ये मार्गदर्शनाचं सेशन करत आहोत। याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी सर, 1 to 10th स्टँडर्ड पर्यंतच्या स्टुडंटसाठी, एक 1.5 वर्षापासून स्कूल बंद असल्यामुळे अभ्यासासंदर्भात जे काही प्रॉब्लेम्स त्यांना आलेले आहेत सर, तर हे पुढे जाऊन नवीन शैक्षणिक वर्षामध्ये येऊ नये याच्यासाठी हे सेशन असणार आहे। याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा जो काही बेसिक स्टडी आहे तो कमीत कमी वेळेमध्ये क्लासेसला न जाता घरी त्यांनी कसं कम्प्लीट केलं पाहिजे, ज्याच्यातून त्यांचं पर्सेंटेज वाढले जातील आणि येणारा जो रिझल्ट आहे तो कसा चांगला असेल याच्यासाठी, याचे काही चार्जेस नसणार आहे सर, फ्री ऑफ कॉस्ट सेशन असेल, कारण पिंपरी चिंचवड भागातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी हे आपण करत आहोत आणि याच्यामध्ये पुण्यातील सर्व स्कूलच्या स्टुडंटसाठी हे काउन्सिलिंग सेशन होत आहे। सो तुम्ही सर्वजण एकत्रित घरी उपस्थित असाल, स्टुडंट्स आणि पॅरेंट्स, तर 1 तासाचं काउन्सिलिंग तुमचं स्टुडंटला देखील करण्यात येणार आहे। तर 1 सायंकाळी 4, 6 आणि 8 या आपल्या संस्थेच्या अभ्यासक्रमाचे जे काही मार्गदर्शनाचे टायमिंग आहेत, स्लॉट आहे, या स्लॉटमध्ये तुम्हाला कोणतं टायमिंग पॉसिबल होऊ शकेल सर? 6 ते 8 वाजेपर्यंत। तो सायंकाळी तुम्ही, तुमचं स्टुडंट्स आणि त्याचं मम्मी, तुम्ही तिघे पण एकत्रित घरी उपस्थित असतात सर नक्की? संध्याकाळी 6च्या नंतर। ओके, तुमचं स्टुडंट क्लासला वगैरे जातो किंवा घरी स्टडी करतो सर? घरी करतो। अभ्यासासंदर्भामध्ये स्टुडंटसाठी काही म्हणजे लॅपटॉप, मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल वगैरे किंवा काही? घरी काही नाही आहे, आता जर स्कूल ओपन झालेले त्याच्यामुळे स्कूलमध्ये जातो दादा, आता 9th स्टँडर्डला आहे ना? ओके ओके, घरामध्ये स्टडी कोण घेतं सर, आपण घेतात किंवा मॅम घेतात?
सिस्टर घेते त्याची. ओके ओके. म्हणजे घरामध्ये आणखीन एक विद्यार्थी आहे का कोणी? अच्छा, 11th स्टँडर्डला आहे दीदी. कोणत्या साईडला सर? आर्ट्स, कॉमर्स, सायन्स? सायन्सला आहे. ओके ओके. सो मग सायंकाळी मार्गदर्शनासाठी जेव्हा टीचर्स येतील तेव्हा दीदी पण असेल का? हो, कारण कसं आहे तुमचं स्टुडंटचा जो काही स्टडी आहे ते दीदी घेते, तर त्याला अभ्यासा संदर्भात जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत ते दीदीला माहिती असणार आहे सर, बरोबर आहे. सो येणाऱ्या टीचरांना तुम्ही ते विचारून घेऊ शकता, कारण विद्यार्थ्यांचं आता जस्ट कसं आहे सर, 9th आणि 10th बोर्ड एक्झाम होणार आहे, बरोबर आहे. आणि राहिलेल्या कमीत कमी 2 ते 3 महिन्यामध्ये स्टुडंटनी त्यांचा जो काही बेसिक स्टडी आहे तो कसं कम्प्लीट केला पाहिजे याच्यासाठी हे सेशन असणार आहे. तर तुमच्या सर्वांची उपस्थिती कंपल्सरी असेल. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ऑल सब्जेक्टमध्ये येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत याच्यावरती डिस्कशन करून आपण त्यांना हे गायडन्स करणार आहोत. सो सर्वजण नक्की एकत्रित घरी उपस्थित असाल ना सर तुम्ही? ओके. तुम्ही जिथे राहतात सर, आंबेगावमध्ये, तिथला मला ऍड्रेस कन्फर्म करतात का? कुठे? बरं बरं. आता कुठे राहतात जस्ट आपण? ओके, डोंट वरी, काही हरकत नाही सर. एका दिवसासाठी 1 तासाचं सेशन आहे, आपण काही डेलीचं तुमचं टायमिंग घेणार नाहीये. स्टुडंटच्या अभ्यासासंदर्भामध्ये आहे. सो सर्व स्टुडंट्सला होत आहे आणि पुण्यातील ऑल सर्व SSC, CBSE, मराठी सेमी आणि इंग्लिश प्रत्येक शाळेतील स्टुडंटसाठी हे सेशन होत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला देखील कॉल केला होता मी. सो 1 तासाचा वेळ जर काढला फक्त तुम्ही, तर तुमचं स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट आहे, कारण पुढे फ्युचरमध्ये त्यांना काही अभ्यासासंदर्भात प्रॉब्लेम्स येऊ नये याच्यासाठी आपण हे काउन्सिलिंग त्यांना देत आहोत. तर सायंकाळी किती वाजता म्हणलात तुम्ही 6 नंतर घरी असाल? जिथे राहतात तिथला ॲड्रेस कन्फर्म करा ना सर. वन ड्राईव्हमध्ये कुठे राहतात आपण? वन ड्राईव्ह सर, ते तिथल्या बंगल्याचं म्हणा, बिल्डिंगचं म्हणा, किंवा त्या एरियाचं नाव सांगाल का मला? अच्छा, वन ड्राईव्ह कॉलनी ई. हॅलो. ओके, वन ड्राय कॉलनीमध्ये सर काही कॉलनी नंबर, लेन नंबर वगैरे असं काही आहे का? नाही आहे. जवळपास काही लोकेशन सांगाल का? किराणा शॉप, मेडिकल, हॉस्पिटल, मंदिर, काय? अच्छा, लेन नंबर 2615 आहे का? 2615. ओके ओके. जवळपास एखादं आणखीन लोकेशन सांगाल? किराणा शॉप, मेडिकल, हॉस्पिटल, मंदिर, स्कूल वगैरे. नितीन दूध डेअरी आहे का? अच्छा, नितीन दुग्धालय म्हणून शॉप आहे का तिथे? ओके. त्याच्या कुठे राहतात तुम्ही? समोर राहतात, बॅक साईडला राहतात, बाजूला? दुग्धालय शॉपच्या अपोजिट साईडला राहतात आपण. ओके ओके. सो तुमचं घराला काही नाव नंबर नाही आहे ना? बर बर. एक वन ड्राय कॉलनीमध्ये राहतात तुम्ही, लेन नंबर 26/15 मध्ये नितीन दुग्धालय शॉपच्या अपोजिट साईडला सर, बरोबर? ओके. सो प्रॉपर जो एरिया येतो तो कुठला येतो? आंबेगाव येत नाही तुम्ही म्हणलात, मग एरिया कोणता येतो? धनकवडीमध्ये येतो का हा एरिया? ओके 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 ओके. ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही सर. अच्छा, 36 आहे का? ओके ओके. ठीक आहे चालेल सर. येणारे जे टीचर्स आहेत ना, येण्याआधी तुम्हाला एक कन्फर्मेशन कॉल करतील आणि तुम्ही सर्वजण घरी उपस्थित असल्यानंतरच येणार आहेत ते, कारण तुमची उपस्थिती कंपल्सरी आहे पॅरेंट्स म्हणून. सो ते तुम्हाला कन्फर्मेशन जेव्हा कॉल करतील तेव्हा तुमचा जो काही मेन ॲड्रेस आहे पूर्ण लोकेशन सहित सरांना तुम्ही सांगा. आणि जस्ट जे काही प्रॉब्लेम्स असतील विद्यार्थ्याचे एका पेजवरती जरी तुम्ही नोट डाऊन करून ठेवलेत ना सर, तुमच्या दीदीला देखील आता 11th स्टँडर्डला आहे, सो सायन्स साईडला आहे सर, बरोबर आहे. तिला देखील अभ्यासासंदर्भामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आतापर्यंत स्कूल कॉलेजेस बंद असल्यामुळे आलेले आहे हे पुढे जाऊन येऊ नये याच्यासाठी तिला देखील गायडन्स करण्यात येईल. तर एका पेजवरती नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे त्याच सब्जेक्टवरती टीचर्स आल्यानंतर तुमचं दोन्ही स्टुडंटला हे गायडन्स करतील सर, चालेल ना? ओके. तुमच्याकडे हा एकच नंबर आहे किंवा एक्स्ट्रा नंबर असेल सर कन्फर्मेशनसाठी? हाच नंबर आहे. तर या नंबरवरती तुम्हाला येणारे जे टीचर्स आहेत ते कन्फर्मेशन कॉल करतील. सो त्यांना तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो पुन्हा एकदा कन्फर्म करा. तर आज सायंकाळी तुम्हाला जमेल ना 6:30 ते 7 वाजेपर्यंत? आज रूम बघायचं काम चालू आहे तुमच्या इथे. ओके. सो तुम्हाला मग उद्या जमेल संध्याकाळी? उद्या चालेल नक्की ना? ओके. मग उद्या संध्याकाळचं काय म्हणतात?
यस यस ते पण कॉल करतील तुम्हाला. सो मी पण दुपारी एक कन्फर्मेशन कॉल करेल सर. बट कसं आहे, तुम्ही जो उद्याचं टायमिंग दिलेलं आहे त्याच वेळेमध्ये टीचर्स तुमच्याकडे घरी येतील. घरी राहण्याचा नक्की प्रयत्न करा, तुमचं स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट आहे. सो याचा जो काही फायदा आहे तो तुमचं स्टुडंटसाठी होणार आहे. काय म्हणतात सर? पूर्ण 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 पुण्यातील ऑल सर्व स्कूलचं स्टुडंटसाठी आहे सर. हां, प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहे आणि प्रत्येकाला आपण हे मार्गदर्शन करत आहोत सर. सर फास्ट लर्न इंडिया एज्युकेशन डिपार्टमेंट शैक्षणिक संस्था आहे आपली स्वारगेटला. हवे तर तुम्ही इथं ऑफिसला येऊन व्हिजिट देऊ शकता सर, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. फास्ट लर्न इंडिया, हो हो फास्ट लर्न इंडिया स्वारगेटला आहे सर. हां, इथून आपण तुमच्या इथल्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठीच हा सर्वे करत आहोत, कारण पुणे आणि PCMC विभागातील प्रत्येक शाळेतील स्टुडंटसाठी आहे. हा नाही, बरोबर आहे सर. म्हणूनच तुम्हाला म्हणलं की तुम्ही स्वतः जरी हवा तर इथे स्वारगेटला ऑफिस आहे, या नंबरवरती तुम्ही कॉल करा, येऊन ऑफिसला व्हिजिट देऊ शकता तुम्ही, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण अभ्यासासंदर्भामध्येच हे सेशन असणार आहे आणि येणारे जे आहेत ते टीचर्स आहेत, एज्युकेशनल काउन्सिलर आहेत, एक्सपर्ट टीचर्स आहेत. सो जे काही प्रॉब्लेम्स असतील ते क्लिअर करून तुमच्या स्टुडंटला ते गायडन्स करणार आहेत सर. हॅलो, हा बोला ना. हो मग मी तेच म्हणत होते की आज जर तुम्हाला पॉसिबल झालं, सायंकाळी 7:30 ते 8 जरी टायमिंग असेल, तुम्ही जर कन्फर्म केला तर आज येतील टीचर्स तुमच्याकडे. तुम्हाला जमेल का? बर बर, चालेल चालेल. तुमचं घर चेंज करण्याचं चालू आहे, मला सांगितलं मगाशी पप्पांनी. डोंट वरी, उद्या येतील शिक्षक. सो उद्या पण तुम्हाला तोच टायमिंग पॉसिबल होईल का? मग 6 ते 8 वाजेपर्यंत. हो हो, तुमचे जे काही नोट्स आहेत दीदी, तू 11th स्टँडर्डला आहेत ना सायन्सला आता सध्या? अच्छा, तुझं 12 कम्प्लीट झालेलं. ओके, तू त्यांची मोठी सिस्टर बोलतेस का? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. जे काही नोट्स आहेत ना ते टीचर्स तिथं आल्यानंतर तुमचे मम्मी पप्पा तुम्ही तिन्ही स्टुडंट्स घरी उपस्थित राहा, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते विचारून घ्या, तिथे सर नोट्स तुम्हाला नक्की देतील. अभ्यासासंदर्भामध्ये टाइम टेबल तयार करून दिलं जाईल ज्या पद्धतीने स्टुडंटनी पुढे जाऊन हा स्टडी केला पाहिजे याच्यासाठी. ओके, सो उद्या तुम्हाला एक दुपारी मी कन्फर्मेशन कॉल करेल, बट दिलेल्या वेळेमध्ये नक्की सर्वजण एकत्रित घरी उपस्थित राहा. ओके दीदी? येस येस येस. ओके ओके, थँक्यू. गुड इव्हनिंग मॅम, कांबळे मॅडम बोलतात का आपण? सुमित्रा कांबळे. ओके ओके मॅम, फास्ट लर्न इंडिया एज्युकेशन डिपार्टमेंटमधनं कॉल केलेला आहे. मॅम, काही दिवसापूर्वी आपण तुमचं स्टुडंटच्या अभ्यासा संदर्भामध्ये एक फेसबुक पेजला एक इन्क्वायरी केली होती मॅम, बरोबर आहे? ओके, सो मॅम स्टँडर्ड सांगाल का मला स्टुडंटचं? 6th म्हणजे 6th स्टँडर्डला आहे. ओके, आणि स्कूल नेम मॅम? इनोवेरा. ओके ओके, सो सेमी मराठी इंग्लिश मॅम? मराठी सेमी किंवा इंग्लिश मीडियम? इंग्लिश मीडियम. ओके, सो मॅम त्याच्या संदर्भामध्येच थोडीशी इन्फॉर्मेशन देण्यासाठी कॉल होता तुम्हाला संस्थेकडनं. तर तुम्हाला त्या दिवशी कॉल केला गेला होता मॅम, तुमचा कॉल लागला नाही, कॉल नॉट रिसीव्ह लागला. सो त्याच्यामुळे मी आता रिटर्न एक व्हेरिफिकेशन कॉल चालू आहे. ओके, सो तुमचं स्टुडंटची तुम्ही जी काही इन्क्वायरी केली होती मॅम अभ्यासा संदर्भामध्ये ना, त्याची पूर्ण डिटेल्स इन्फॉर्मेशन देण्याकरिता संस्थेकडनं तुमच्या घरी टीचर्स येणार आहेत. आणि त्याचसोबत मॅम विद्यार्थ्यांसाठी सांगते ना मॅम, 1 तासाचं फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग सेशन असणार आहे मार्गदर्शन, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या अभ्यासा संदर्भात आतापर्यंत जे काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत त्यांना हे पुढे जाऊन नवीन शैक्षणिक वर्षामध्ये येऊ नये यासाठी सेशन असणार आहे. याचे काही चार्जेस नसतील मॅम. जे काही काउन्सिलिंग सेशन आपण देणार आहोत आपल्याला 1 तासाचं, हे फ्री ऑफ कॉस्ट असेल. आणि तुम्ही जी काही इन्क्वायरी केली होती याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याच्यामध्ये देण्यात येईल. सो तुम्ही यासाठी तुम्ही तुमचं स्टुडंट्स आणि त्याचे पप्पा तुमच्या तिघांची उपस्थिती मॅम कंपल्सरी असेल, कारण जे काही प्रेझेंटेशन होणार आहे ते पॅरेंट्स आणि स्टुडंट्स दोघे पण एकत्रित घरी अवेलेबल असतील तेव्हाच केलं जाणार आहे. तर तुम्ही सर्वजण घरी फ्री असाल का मॅम? हो, घरी येऊन 1 तासाचं काउन्सिलिंग सेशन आणि तुम्ही जी काही इन्क्वायरी केली होती याचं ऑल पूर्ण इन्फॉर्मेशन देऊन ते प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवण्यात येणार आहे मॅम स्टडीचं. मॅम फास्ट लर्न इंडिया एज्युकेशन डिपार्टमेंट स्वारगेट मॅम, स्वारगेटला स्वारगेटला.
फास्ट लर्न इंडिया एजुकेशन डिपार्टमेंट मैम, फास्ट लर्न इंडिया एजुकेशन डिपार्टमेंट। तुम्हाला त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाते मॅम, त्यासोबत विद्यार्थ्यांसाठी एक स्टडी आहे आपल्याकडे, जसं ऑडिओ व्हिडिओ ग्राफिक पिक्चर्स ॲनिमेशन फॉर्म मध्ये तयार केलेला स्टडी आहे, तर याचं प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवण्यात येतं। कारण कसं आहे, विद्यार्थ्यांचा आता कोरोनामध्ये कोविडमुळे मॅम अभ्यासासंदर्भात जे नुकसान झाले किंवा क्लासेसला वगैरे जाण्याची सोय नसल्यामुळे त्यांचा जो काही स्टडी कम्प्लीट झालेला नाही आहे, हा विद्यार्थ्यांनी घरी बसून स्वतःहून प्रॅक्टिकली पद्धतीने कसं केलं पाहिजे, तर याचं प्रेझेंटेशन विद्यार्थ्यांना दाखवण्यात येतं। आणि एक कमीत कमी प्राइसमध्ये रेग्युलर क्लासेसच्या फीजमध्ये तुम्हाला जर हवा असेल तर तो स्टडी आपण तुम्हाला अवेलेबल करून देतो मॅम। तर याचं प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवण्यात येतं घरी आल्यानंतर मॅम। तर याच्यासाठी तुम्ही तिघेही एकत्रित घरी उपस्थित असणे मॅम कंपल्सरी गरजेचं आहे। पण तर तुम्ही तिघे पण असाल का एकत्रित घरी उपस्थित? सहा बर। आता एक सायंकाळी तुम्हाला पॉसिबल होऊ शकेल मॅम टायमिंग 7-7:30 वाजता? आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही नसाल का सर्वजण घरी एकत्रित उपस्थित? दुपारी असतात का? दुपारी 3 नंतर किती वाजता म्हणलात मॅम, किती वाजेपर्यंत? 3-4 वाजेपर्यंत। फक्त 1 तासच घरी असतात का आपण? मिस्टर नसतात, सो ते 2:30 नंतर येतात का घरी? अच्छा अच्छा, म्हणजे दुपारी 2:30 नंतर सर घरी येतात। ओके, सो मग उद्या दुपारी तुम्हाला पॉसिबल होऊ शकेल मॅम 2:30 नंतर? चालेल। तुम्ही जिथे राहतात मॅम तिथला ऍड्रेस कन्फर्म करा ना मला। सांगतात का मॅम मला ऍड्रेस? सांगा ना मॅम, लोणी काळभो, ओके, कदम वस्ती, ओके, कोणतं नगर म्हणलं मॅम? सोपान नगर, ओके, सोपान नगर। हा, कोणतं स्कूल? स्काय लॅब, स्काय लॅब स्कूलच्या आतमध्ये राहतात आपण। ओके, सो जवळपास आणखी काय लोकेशन सांगाल मॅम, किराणा शॉप, मेडिकल, हॉस्पिटल, मंदिर वगैरे? एंजल स्कूल पण आहे का तिथे जवळच? ओके ओके, सो तिथं जवळपास मॅम, आता तुम्ही जसं म्हणाल तिथं लेन नंबर, सर्वे नंबर वगैरे वस्तीमध्ये आहे का? 41-22-01 हा कोड क्रमांक आहे का? पिनकोड आहे लोणी काळभोरचा। ओके, एकदा ऍड्रेस चेक करा मॅम, लोणी काळभोर, कदम वस्ती, कदम वाक वस्ती का मॅम? कदम वस्ती, कदम वाक वस्ती ना मॅम? ओके, सोपान नगर, स्काय लॅब स्कूलच्या आतमध्ये आपण राहतात, एंजल स्कूलच्या इथे, ओके मॅम? हो, तर तुमच्या घराला काही नाव नंबर वगैरे आहे तिथे? बर बर, ठीक आहे मॅम, चालेल। उद्या दुपारी एक कन्फर्मेशन कॉल करते मी, 11-11:30 तुम्हाला। सो बट तुम्ही उद्या जो टायमिंग दिलेला आहे 2:30 नंतर टीचर्स तुमच्याकडे येतील, सो माझा किंवा मग टीचरांचं दोघांपैकी कोणाचं एकाचं कन्फर्मेशन कॉल तुम्हाला येईल मॅम, पण सर्वजण एकत्रित घरी उपस्थित राहा, चालेल ना मॅम? येस येस मॅम, येस, ओके, थँक्यू मॅम।